प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्निकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क 8087530382 आणि 9011777128। प्रवरा पट्ट्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागल्यामुळे निवडणुकीपूर्वीच राहुरी तालुक्यामध्ये राजकारणाचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। तालुक्यातील सोनगाव येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपाला रामराम ठोकत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय आणि ऐन निवडणुकीपूर्वीच पवार गटानं भाजपाला धक्का दिलाय। दुपारी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तनपुरेंच्या हस्ते भाजपा पदाधिकारी उपसरपंच किरण अंत्रेंसह प्रशांत अंत्रे, महेंद्र अनाप, महेश पर्वत, संतोष अंत्रे, सुरेश शिंदे तसेच चिचोंडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बन्याबापू पेटारे यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। आज आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री माननीय प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये माझ्यासह आमच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनी भाजपाच्या आज प्रवेश केला आहे। यामागे आम्ही ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना दादांच्या माध्यमातून आमच्या गावासाठी विविध विकास कामांसाठी दादांची फार आम्हाला मदत झालेली आहे। राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आमच्या परिसरासाठी, शेतकरी बांधवांसाठी लिंकलाईनचे फार मोठे काम दादांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्यानंतर विविध पद्धतीनं विविध प्रकरणे प्रस्ताव असतील ते दादांच्या माध्यमातून काम मार्गी लागले। या सर्व कामांना दादांनी आमच्या मागणीला न्याय दिला म्हणून या सर्व गोष्टींच्या उद्देशाने आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। यापुढेही तालुक्याची अस्मिता म्हणून आणि गावातील आमच्या गावातील गटातटाच्या राजकारणाला वैतागून आज आम्ही खरंतर हा निर्णयापर्यंत पोहोचलोय। तरी आम्ही दादांना आज विनंती केलेली आहे की यापुढेही आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला यापुढे ज्या काही निधीची गरज पडेल तो निधी आपण आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारे आम्ही आज दादांना विनंती करून ज्यावेळी प्रवेश केलेला आहे। सोनगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। किरण अंत्रे जे मागच्या टर्ममध्ये तिथल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते ते आणि त्यांचे काही सहकारी अजून आज खरं ते चर्चेला इथं आले होते, त्यांचे अजूनही काही सहकारी आहेत पण मात्र चर्चा झाल्यानंतर लगेच त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि लगेच त्यांच्या काही सहकाऱ्यांचा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षमध्ये प्रवेश झालेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या राहुरी मतदारसंघामध्ये विशेषतः महाविकास आघाडीच्या सत्तेच्या कारकिर्दीमध्ये जी विकास कामं झाली, सोनगाव परिसरामध्ये देखील मोठ्या ऊर्जा विभागाची खूप सारी कामं झाली। तिथं अक्षरशः अशी परिस्थिती होती की एकेका फिडरवरचे ट्रान्सफॉर्मर बंद करून एक एक फिडर चालवायला लागायचा, आज हा फिडर उद्या तो फिडर आणि म्हणून मोठी दुर्दशा तिथल्या शेतकऱ्यांची विजेच्या बाबतीमध्ये होती। आपण सत्तेमध्ये आल्यानंतर लिंक लाईन टाकल्यामुळं तो प्रश्न तात्काळ सुटला, काही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले, कानडगाव सबस्टेशनचं काम झालं आणि मग विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तिथल्या जो गंभीर होता अत्यंत तो सोडवण्यात मदत झाली। काही रस्त्यांची कामं असतील, जलजीवन योजनेमधून पाण्याचे प्रश्न असतील, असे कित्येक प्रश्नाची कामं आपण त्या ठिकाणी मार्गी लावू शकलो आणि त्याचा सगळा परिपाक म्हणून भविष्यामध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे आता काळ्या दगडावर विरेक आहे आणि म्हणून भविष्याचं देखील आणखीन विकासात्मक कामं व्हावीत आणि या दृष्टीनं त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये नव्या गुणांची मेळ घालून चांगली संघटना वाढून आणखीन विकासात्मक कामं त्या परिसरामध्ये होतील अशी मला खात्री आहे। यावेळी मिलिंद अनाप, अण्णासाहेब अनाप, सूर्यभान शिंदे, दिग्विजय शिरसाट,
नरेंद्र अनाप यांसह कार्यकर्ते हजर होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98814 73753.